जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे दिव्यांग क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 22 शाळांनी सहभाग नोंदवला असून त्यातील 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थी 28 प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यातील यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, समाज कल्याण अधिकारी मनीष पवार, सुनील वाघ यांच्यासह अधिकारी, विविध शाळेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असतं कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडेंट लेवल असतं, जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते, तर या मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे, त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते. धन्यवाद. जागतिक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस निमित्ताने जिल्हा स्तरावर एकूण दिव्यांगांच्या 22 शाळा, त्यातील 850 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थी या 28 प्रकारच्या मैदानी खेळामध्ये सहभागी होत आहेत. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटन आदरणीय अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे आदरणीय देवरे मॅडम, तसंच प्रमुख उपस्थिती आदरणीय जी भाऊ हर्षवर्धनजी दहिते या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजची स्पर्धा दिवसभर सुरू राहणार असून आजच्या स्पर्धेमधले जे विद्यार्थी जिंकतील 1, 2, 3 क्रमांकाने, या सर्व विद्यार्थ्यांना पुण्याला ज्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होतात त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. यापूर्वी मागच्या वर्षी ज्या आमचे जिल्हास्तरीय विद्यार्थी राज्याला स्पर्धेला गेले होते त्यापैकी 12 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलं, 18 विद्यार्थ्यांनी सिल्वर आणि 22 विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीने आणि सर्व आपल्या प्रसारमाध्यमाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.